काय करतेस तारा? अरे वाह, चल कशा आहेत ताई? या ना आबा ताई, या आत्या। बस आज ना मला तुम्हाला एक चांगली बातमी सांगायची आहे। हो काय? आपण ना ते ताराचे व्हिडिओ बनवले होते ना, ते व्हॉट्सअप वर इतके व्हायरल होत आहेत। हा आणि हे बघा, हे ना किती दुसऱ्या गावातली माणसं आहेत, यांनी देखील ते व्हिडिओ स्टेटसला ठेवले। सगळ्यांना प्रश्न पडलाय, एवढी छोटीशी मुलगी इतकी हुशार कशी? काय ग तारा, कशी तू इतकी हुशार? जसं तू नेहमी सांगत असते, योग्य आहार, प्रेम आणि भरपूर खेळायला मिळालं हे सगळे मुलं स्टार बनू शकते। अहो ताई, तुम्ही सांगितलेले सगळे सल्ले तिला एकदम तोंडपाठ आहे। अच्छा, आणि आमच्यापेक्षाही जास्त तर आता तिला माहिती आहे। आणि खरं सांगू आबा ताई, तुमच्या मार्गदर्शनाने आमच्या ताराचा चांगलाच विकास झाला। अरे वा वा वा। जर तुमची हरकत नसेल ना, तर आपण ताराचे ना अजून असेच व्हिडिओ बनवूया, ज्यामुळे का नाही इतर सगळी मुलं तारासारखीच हुशार आणि सुदृढ होतील। बरं चला, मी निघू का आता? आबा ताई, तू कुठे चाललीस? अगं बाळा, त्या पाटलांच्या घरी ना छोटं बाळ आलंय, मी तिकडच चालली आहे। मम्मी मी जाऊ? कुठे? आबा ताई सोबत? नाही जाऊ दे, मोठं होत जा। चला अभिनंदन ताई। अभा ताई, या या। नमस्ते ताई, या। नमस्ते नमस्ते। हॅलो तारा, कसं आहे पिल्लू? आम्ही दोघी बरे आहोत, ताराचे व्हिडिओ बघतो आम्ही। काय ग तारा, तू तर स्टारच झाली। आमचं पिल्लू पण ना तारा सारखं स्टार होऊ दे। अगदी बरोबर। काय अभा ताई? हो हो, अगदीच। ओ हो, काय झालं? वाटते की भूक लागली या पिल्लूला। पिल्लूला भूक लागली होती ना, तर मी पाजणं सुरू केलं। मी ना बाळासाठी खाऊ आणलेला आहे, सुरुवातीच्या दिवसात आहे ना दूध कमी येत, म्हणून आपणच काहीतरी भरवलेलं बरं। थांबा, 6 महिने फक्त आईचं दूध, बाकी काय नाही। हो का बाळ, तू लहान आहेस अजून। हो बाजूला, मोठ्यांना कळत काय द्यायचं काय नाही ते। तुला कोणी सांगितलं बरं हे सगळं? संशोधनाने हे सिद्ध झालंय की आईच्या दुधात बाळाला लागणारे सर्व तत्व असतात। सुरुवातीचे पूर्वी अखंड दुधात सुद्धा बाळाशी येऊलच्या पोटाची भूक भागविण्यासाठी ते पुरेस असत, म्हणून 6 महिने फक्त आईचं दूध, बाकी काय नाही। हो ताई, सुरुवातीच्या काळात बाळाला काही देणं अनावश्यक तर असतच, पण हानिकारक देखील असतं। यामुळे ना बाळाला अतिसारासारखे भयंकर आजार होऊ शकतात। अगं बाई, 6 महिने फक्त आईचं दूधच, पाणी सुद्धा नको? पाणी सुद्धा नाही। पण ताई तुम्ही निराश होऊ नका, 6 महिन्यांनी बाळाच्या अन्नप्राशनाच्या कार्यक्रमात बाळाला पहिला घास भरवण्याचा मान तुमचाच। बर बर, हो ना तारा? निसर्गाने दिला, निसर्गाने दिला, निसर्गाने दिला बालकास जन्म, दूध हे चन्न पाणी समास, अमृताची गोळी आईच्या दुधाला, आईच्या दुधाला, आईच्या दुधाला, आईच्या दुधाला।
घ्या ताई. ठरल्याप्रमाणे बाळाला पहिला घास भरवण्याचा मान तुमचाच. अहो आजी, बाळाला इतके घट्ट पदार्थ देऊच नाही. डाळीचं पाणी, पेज असे आईच्या दुधासारखेच पातळ पदार्थ बाळाचं शरीर पचवू शकतं. तारा, डाळीचं पाणी, पेज यासारख्या पदार्थांनी बाळाचं पोट भरतं. पण बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक तत्व मिळत नाही. बाळ 6 महिन्यांचं झाल्यावर त्याच्या योग्य वाढीसाठी फक्त स्तनपान पुरेसं नसतं. म्हणून स्तनपानासोबत दिवसातून 2 ते 3 वेळा स्वच्छतापूर्वक घरी बनवलेले विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ चांगले शिजवून घोटून मऊ करून परवले पाहिजे. यालाच पूरक आहार म्हणतात. अगदी बरोबर तारा. आणि बाळ 9 महिन्याचं झाल्यावर ना बाळाला पहिल्यापेक्षा जास्त मात्रेने दिवसातून 3 ते 4 वेळा भरवायला पाहिजे. बाळाला प्रेमाने भरवावे, खाण्यास प्रोत्साहन द्यावे, पण बाळाला जबरदस्ती करू नये. आणि बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत त्याला आपल्याच ताटातले विविध पदार्थ खाण्याची सवय देखील झाली पाहिजे. या दरम्यान पूर्वीप्रमाणे स्तनपान ही सुरूच असले पाहिजे, कमीत कमी 2 वर्ष. वा तारा, आजपर्यंत तुला फक्त व्हिडिओ मध्येच बघितलंय, आता मात्र प्रत्यक्षात बघते आहे. बरीच माहिती आहे की ग तुला. आम्ही लक्षात ठेवू तारा, बाळाच्या विकासासाठी पोषक घटकांची आवश्यकता असते आणि स्तनपानाबरोबर घट्ट मऊसर पदार्थ योग्य मात्रेत आणि वारंवार दिले तरच हे शक्य आहे. बरोबर ना तारा? बर, चला आता. ताई, बाळाला भूक लागली असेल ना, भरवा त्याला पहिला घास. प्रॉब्लम की सॉल्यूशन तारा.